आई वडिलांपासून विभक्त झालेल्या मुलानं दोन वेळच्या जेवणासह गोळ्या औषधांसाठी पोटगी द्यावी म्हणून वृद्ध आईबापानं श्रीगोंदा न्यायालयाची पायरी चढून मुलाविरोधात पोटगीसाठी दावा केला होता जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांनी या मुलाला आरोपीच्या कठड्यात उभं न करता स्वतःच्या चेंबरमध्ये घेऊन समुपदेशन केलं आणि मुलाचा आईवडिलांविषयीचा रागही निभाळला लोकन्यायालयात मुलगा आईवडिलांच्या चरणी लीन झाला या हृदयस्पर्शी प्रसंगाच्या वेळी उपस्थित न्यायाधीश वकिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू दाटले होते यावछी जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख न्यायमूर्ती एसजी शुक्ल न्यायाधीश एम साधले न्यायाधीश एस एस काकडे न्यायाधीश एसजी जाधव न्यायमूर्ती एम व्ही निंबाळकर न्यायमूर्ती ए पी दिवाण पोलिस निरीक्षक रामराव ढिकले गटविकास अधिकारी गोरख शक्लार नगरपालिक मुख्याधिकारी देवरे वकील असोसिएशनचे सदाशिव कापसे आदी उपस्थित होते या लोकन्यायालयात खटलापूर्व तेरा हजारपैकी सुमारे सहा हजार आणि प्रलंबित तीन हजारपैकी सुमारे पाचशे दावे निकाली काढण्यात आले श्रीगोंदा तालुक्यातल्या वेळू येथील गोपीचंद सांगळे आणि मंगल सांगळे यांनी मुलगा गोरक्ष हा सांभळत नाही म्हणून उदरनिर्वाह आणि दवा पाण्यासाठी तीन वर्षांपूर्वी श्रीगोंदा न्यायालयामध्ये अॅडव्होक संभाजी बोरुडे यांच्यामार्फत दावा दाखल करून पोटगीची मागणी केली होती या आईवडील आणि मुलाच्या पोटगी दाव्याचा निकाल लागण्यापूर्वी आईवडील स्वर्गवासी होतील मग जीवांना न्यायाचा उपयोग काय होईल यावर न्यायाधीश मुजीब शेख यांनी मानवतावादी दृष्टिकोन ठेवला आईवडील मुलगा आणि वकील यांना बोलावून घेतलं त्यांच्या भावना जाणून घेतल्या यावेळी मुजीब शेख गोरक्ष सांगळे याला उद्देशून म्हणाले की बाळ तू जीवनात पैसा धन दौलत खूप मिळवशील त्यातून तू तु पोडगी देशील पण तुला आईवडिलांच्या आशीर्वादाची किंमत संपत्तीपेक्षा मोठी आहे उद्या आई वडील मेले तर त्यांचा शाप तुला लागेल तुला समाजात मानप्रतिष्ठा राहील का तू आई वडिलांना घरी घेऊन जा त्यांची सेवा कर त्यातून तुला जो आनंद मिळेल तो पृथ्वी तलावरील सर्व देवांच्या पायापडून मिळणार नाही त्यावर गोरक्ष यांच्या डोक्यात लख प्रकाश पडला साहेब चूक झाली मी आई वडिलांना घरी घेऊन जातो आणि त्यांची सेवा करतो असा शब्द गोरक्ष यांनी दिला यामध्ये एडव्होकेट संभाजी बोर्डे यांनी पंच म्हणून काम पाहिलं शनिवारी आयोजित केलेल्या लोकन्यायालयाच्या उद्घाटनप्रसंगी तक्रारदार गोपीचंद आणि मंगल सांगळे आणि सामनेवाले गोरख सांगळे यांना बोलावण्यात आलं होतं न्यायाधीश मुजीब शेख यांनी आई वडील आणि मुलगा यांची हृदयद्रव कहाणी सांगितली मुलानं चूक मान्य केली आई वडिलांचे चलन धरले आणि घरी चला मी सेवा करतो असं म्हणताच न्यायालयाचा परिसर गहिवरून गेला होता न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड एस्तन मीडिया श्रीगोंदा